नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिनरल्स आणि विटामिननी भरपूर अशी मेथीची भाजी, जी हिवाळ्यात खूपच जास्त प्रमाणात भेटते। ती आपल्या शरीरासाठी सुद्धा खूपच चांगली असते, म्हणून हिवाळ्यात आपण जास्त करून हिरव्या भाज्या खावाव्यात। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी, ती कशी बनवायची ते आता आपण बघून घेऊ। सर्वप्रथम एका कढईमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाले की आपण त्याच्यात बारीक चॉप केलेला लसूण आहे तो सुद्धा टाकून घेऊ। लसूण भरपूर प्रमाणात टाकायचा, भाजीत छान लागतो। लसूण छान असा 2 मिनटं आपण परतून घेऊ। लसूण परतून झाला की आपण त्याच्यात बारीक कट केलेली हिरवी मिरची ती सुद्धा टाकून घेऊ। तिला सुद्धा 1 मिनटं छान असे परतून घ्यायची। हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर मिळतात, तर ते आपण आणून खाल्ल्या तर आपल्या शरीरासाठी खूपच छान असतं। त्यातून आपल्याला भरपूर मिनरल्स, विटामिन सर्व काही मिळत असतं। आता त्यातच आपण हिरवी छान अशी धुतलेली मेथीची भाजी आहे 3 ते 4 पाण्यानी तिला तेलात टाकून घेऊ। तर बघू शकता किती छान अशी भाजी आहे, कवळी। तर अशाच भाज्या हिवाळ्यात खूपच भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात, म्हणून आपण जास्तीत जास्त हिरव्या भाज्यावरच फोकस करावा। आता आपण सर्व भाजी छान अशी मिक्स करून घेऊ। भाजी छान अशी मिक्स होत आलेली आहे। आपण त्याच्यात मुगाची डाळ जी भिजत ठेवली होती ती सुद्धा टाकून घेऊ। डाळ आपल्या आवडीनुसार आहे, आपल्याला किती पाहिजे किती नाही। जर आपल्याला डाळ आवडत नसेल तर आपण स्किप सुद्धा करू शकतो। आता डाळ टाकून आपण छान अशी भाजी एकजीव करून घेऊ। छान भाजी एकजीव झालेली आहे, तिला आता आपण 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ। 3 ते 4 मिनटं झालेली आहेत, एकदा उघडून बघू। तर छान अशी भाजी होत आलेली आहे, तिला छान अशी मिक्स करून घ्यायची। डाळ आणि भाजी सर्व छान असे एक जीव झाला पाहिजे। छान अशी भाजी एकजीव झालेली आहे आणि आता आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत। मेथीच्या भाजीमध्ये आधी मीठ टाकायचं नाही, कारण भाजी अशी टाकताना खूप दिसते पण नंतर जेव्हा ती शिजते तेव्हा ती थोडीशी होऊन जाते, म्हणून मीठ आपण शेवटीच टाकणार आहोत। आता मीठ टाकून आपण त्याला झाकून 2 मिनटं ठेवलेले आहे, 2 मिनटांनी उघडून बघून घेऊ। तर मेथीच्या भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे, ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेली आहे। आता फक्त भाजीमध्ये जी पाणी आहे ती आता आपण गॅस फास्ट करून सुकवून घेऊ। तर पाणीसुद्धा छान असं सुकलेलं आहे। तर आपली रेडी झाली आहे मेथीची भाजी, तिला बाजरीची भाकरी, खरडा ह्याच्याबरोबर खाल्ली तर खूपच सुंदर लागते। आणि थंडीमध्ये तर बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी त्याची चवच वेगळी येते। तर रेडी झाली आपली मेथीची भाजी। कशी झाली भाजी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।